महाराष्ट्राचा शिरोमणी सातपुड्यातल्या डोंगर रांगांमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारं तोरणमाळ. निसर्गाच्या सिद्ध हस्तकलाकृतीचा अद्वितीय नमुना म्हणजे तोरणमाळ. प्रत्येक वळणावर एक नवा रंग, नवा ढंग उलगडणारं तोरणमाळ. दुर्लक्षित पण मोहिनी घालणारं तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यात वसलेलं थंड हवेचं ठिकाण. समुद्र सपाटीपासून 1076 मीटर उंचीवर वसलं असून पठाराचं क्षेत्रफळ 41 चौरस किलोमीटर एवढं आहे. सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत तोरणमाळचा परिसर मोडतो. सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचं उंच पठार आहे. तोरणमाळची सरासरी उंची 3336 फूट एवढी आहे. खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांचं संगीत हे तोरणमाळकडे आपल्याला आकर्षित करतं. हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा आणि सातपुड्याच्या विविध रंगांची उधळण आपल्याला इथे पाहायला मिळते. सातपुडा आणि त्यात वसलेलं तोरणमाळ हे निश्चितच एक असं पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी तुम्ही अनेक संस्कृतींचा वारसा आपण अनुभवू शकतो. आदिवासी संस्कृती, वनसंस्कृती आणि त्यातून निर्माण झालेली वन्यजीव संस्कृती, अशा अनेक संस्कृत्यांचं मिलन आणि मिलाफ आपल्याला इथे पाहायला मिळतं. घाटवळणाचे रस्ते, गर्द बनराई आणि हिरव्या गवताचा गालीच्या पांघरून डौलात उभे असलेले हे डोंगर तोरणमाळचं वैशिष्ट्य. आकाशाला भिडू पाहणाऱ्या डोंगरामधून एका वेगळ्या संगीताची आणि सौंदर्याची निर्मिती करत खळखळणारे झरे, धबधबे, वन्यप्राणी, दूरवर जाऊन क्षितिजाचा ठाव घेऊ पाहणाऱ्या पाऊल वाटा इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं करून जातात. तोरणमाळ हे अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे आपल्याला आदिवासी संस्कृतीचा आनंदही मिळतो, वन्य जीवनही पाहायला मिळतं. त्याच्यामुळे इथले येणारा पर्यटक हा येताना रित्या हाताने येतो आणि जाताना मात्र आपली झोळी भरून अनुभव आणि समृद्ध असं जीवन घेऊन जातो. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यांच्या सीमारेषांचा संगम असलेल्या इथल्या जंगल दरीतल्या आदिवासींचं आपल्या संस्कृती आणि पुरातन ठेवा असलेल्या या भागावर जीवापाड प्रेम आहे. इथल्या निसर्ग सौंदर्याची आणि आदिवासी जनजीवनाची गोडी पर्यटकांना या ठिकाणी खेचून आणते. पुराणात तोरणमाळचा तूर्णमाळ असाही उल्लेख सापडतो. मुबलक प्रमाणात तोरणाची झाडं असल्यानं त्याला तोरणमाळ हे नाव पडलं असावं असं म्हटलं जातं. पण माळवा साम्राज्याचा राजा मांडू याच्या राजधानीचं ठिकाण काही काळ तोरणमाळ होतं. त्याच्या ताब्यात असलेल्या सातपुडा पर्वतावरील राज्याचं द्वार किंवा तोरण म्हणूनही या प्रदेशाला तोरणमाळ म्हटलं जात असावं. किल्ल्याच्या तोरणावरील रस्त्याची माळ या अर्थानंही तोरणमाळ हे नाव या प्रदेशाला पडलं असावं असं स्थानिक आदिवासी बांधव सांगतात. तोरणमाळ हे तोरण्याचं झाड होतं. इथे तुवर, आता काही लोक खालून येतात ते तुवर तुवर सांगतात, पण ते इकडे जंगलाचं तुवर होती ती. त्याच्यात 6 मण ते त्याचे बी निघत होते एका झाडाला आणि ते फळे बी येत होते त्याला तेवढे. मग ते बी मग मोजले तर मग पाहिलीने मोजले तर मग किलोवर मोजले पाहिलीने मग ते 6 मण निघाले होते. तर मग ते त्याच्यावरून हे तोरणमाळ नाव पडलेलं आहे. तोरणमाळला आलेल्या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, आध्यात्मिक अनुभूती आणि आदिवासी संस्कृतीचा ठेवा पाहायला मिळतो. इथं उगवता आणि मावळता सूर्य पाहण्याचा अनुभव अवर्णनीय असतो. तोरणा मंदिराच्या या पॉईंटवर, या व्ह्यू पॉईंटवरती आपण उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊ शकतो. इथून उगवणारा सूर्य इतका अप्रतिम भासतो की जसा सूर्यदेव हा पृथ्वीचा आकाश कंदील आहे असा भास आपल्याला इथे सूर्याचं दर्शन घेताना होतो. विशेष म्हणजे तोरणा मंदिराच्या या स्पॉटवरनं येत असताना तोरणमाळचं, संपूर्ण तोरणमाळचं जो व्ह्यू आहे तो आपण एका नजरेत पाहू शकतो. तोरणा मंदिराच्या पठारावरून सूर्योदय आपल्या विविध छटांनी वेढ लावून जातो. हा सूर्य उगवताना आहे त्याच ठिकाणी थांबावं आणि आपण एक टक त्याला न्याहाळत राहावं असं संमोहन या सूर्योदयात आहे. तांबडा, ऊर्जावान, तेजपुंज असा हा सूर्य. एका पाठोपाठ एक पदर असलेल्या या सातपुडा डोंगर रांगांचा पाहुणाच असल्याचा भास होतो.
डेली रुटीनमध्ये पाहतो सूर्य आणि आवडता सूर्य, पण या ठिकाणी असं वाटलं की जणू काही पाळातून सूर्य असा निघत आहे. आणि सर्वांना आम्हाला इतका आनंद वाटला की खूप मनमोहक असे दृश्य होतं की पाळामधून जणू काही असे वात, दिव्याची वात निघते असं आम्हाला जाणू लागलं. तोरणमाळचा सूर्योदय जसा पर्यटकांना संमोहित करतो तसाच इथला सूर्यास्तही भुरळ घालतो. उद्या पुन्हा नव्या दमानं मी भेटायला येईल, तोपर्यंत तोरणमाळ सोडू नका असंच हा सूर्योदय सांगत असावा कदाचित. तोरणा मंदिराच्या पठारावरून संपूर्ण तोरणमाळ दिसतं. यशवंत तलाव, घनदाट जंगल, डोंगराचे कडे, सातपुडा डोंगरांच्या माळा, शेती, आश्रमशाळा, गेस्ट हाऊस असं सर्व एकाच नजरेतून इथून आपल्याला नजरेत सामावता येतं. तोरणमाळ परिसरात पाहण्यासारखी अनेक सौंदर्य स्थळं आहेत. त्यातला सर्वात विलोभनीय आणि तोरणमाळची अस्सल ओळख असलेला यशवंत तलाव. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही तोरणमाळच्या सौंदर्यानं भुरळ घातली होती. त्यांच्या भेटीनंतर 26 सप्टेंबर 1969 या तलावाचं यशवंत तलाव असं नामकरण करण्यात आलं. तलावाच्या चहूबाजून हिरवीगार वनराई असून गळ्यातल्या माळेप्रमाणे गोलाकार असा पर्यटकांना फिरण्यासाठी एक रस्ताही तयार करण्यात आलाय. तलावात नौकाविहार करण्यात येतो. तलावाला लागूनच गेस्ट हाऊस आहेत, त्यामुळेच तलावाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत. तोरणमाळ घूमने के लिए बहुत अच्छी जगह है, लोकेशन वाइज बहुत ब्यूटीफुल है, नेचुरल सीनरी भी बहुत अच्छी है. हम लोग यहाँ पे सब फैमिली के साथ घूमने आए हैं और सब रात को लेट आए थे, फिर भी रूम तो अच्छा मिला है और बहुत मजा आ रहा है सबके साथ. वन विभाग मार्फत या ठिकाणी जे विश्रामगृह बांधण्यात आलेले आहे तर त्याच्यामध्ये मिशन विश्रामगृह आहे, तोरणा विश्रामगृह, बॉटनिकल गार्डन आहे, तर यामध्ये ते राहण्याची ते उत्तम सोय करण्यात आलेली आहे. तसेच बॉटनिकल टेंट म्हणून एक संकल्पना इथे राबवण्यात आलेली आहे. याच यशवंत तलावाच्या पुढे कमळ तलाव आहे. कमळाने बहरलेला हा तलाव पाहिल्यावर निसर्गाच्या निर्मितीत किती आविष्कार दडलेत असा विचार क्षणात तरळून जातो. याच भागात भले मोठे शेकडो वर्ष जुने असणारे वडाचे महाकाय वृक्ष आहेत. पारंब्यामधून निर्माण झालेली एका झाडाची अनेक वृक्ष आपल्याला इथं पाहायला मिळतात. डेरेदार वडांचे वृक्ष आणि त्याला लागून असलेला हा कमळ तलाव अवर्णनीय भासतो. कमळांचा गालीचा, पांढऱ्या शुभ्र बगळ्यांचे थवे पाहिल्यानंतर इथून जाऊच नये असं वाटतं. अनुभव चांगला होता, चांगलं घरगुती जेवण आहे, राहण्याची व्यवस्था पण चांगली आहे आणि एवढ्या उंचावर एवढ्या वस्तू आणून ते लोकांचे सगळ्या सोयीपूरक करतात, ते चांगलं वाटलं. इथे आल्यानंतर हवा पण थंड एकदम चांगलं वाटलं, शीन आला असं वाटलं नाही. पर्यटकांसाठी वन विभागातर्फे विविध योजना इथं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. त्याच्यामध्ये विश्रामगृह, तसेच नौकाविहार, बॉटनिकल गार्डन आणि विशेष म्हणजे निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आलेली आहे की जेणेकरून ज्या या पर्यटकांना जंगलामध्ये भ्रमंती करायची खास इच्छा असेल ते या निसर्ग पाऊलवाटद्वारे आपण ते भ्रमंती करू शकतात. सीताखाई तोरणमाळचं आणखीन एक भुरळ घालणारं वैशिष्ट्य. खोल दरीत कोसळणारा सीताखाईचा धबधबा पर्यटकांना दोन बाजूनं अनुभवता येतो. सीताखाईच्या धबधब्यातून कोसळणारं पाणी पुढे नदीला जाऊन मिळतं आणि ही नदी पुढे नर्मदेला जाऊन मिळते. सीताखाई ही गर्द झाडीने नटलेली, अंगावर शहारे आणणारी दरी आहे. तिन्ही बाजूनं फाटलेला पहाड आणि मध्येच एक असा उंच सुळका. सीताखाईची दरी थरका बुडवणारी असली तरी याच दरीत पुढे झोपड्या पाहून हे लोक कसे काय तिकडे पोहोचले असतील असा प्रश्न पडतो. कालापाणी पॉइंट असा थरारक मात्र देखणं आहे. तोरणमाळामध्ये सीताखाई आणि सनसेट पॉइंट खास करून आम्ही फार मनापासून बघितलं
आणि खूप जबरदस्त वाटलं. महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2 हिल स्टेशन आहे असं ऐकून होतो, पण ते इथे आल्यानंतर त्याचा खरा प्रत्यय आला. तोरणमाळचा उल्लेख महाभारताच्या काळातही आढळून येतो. निसर्गानं भरभरून सौंदर्याची उधळण या ठिकाणी केल्यानं पांडवांनाही या भूमीनं आकर्षित केल्याचं सांगितलं जातं. अश्वत्थामा आजही या डोंगर रांगांमध्ये भरकटत असल्याचा विश्वास इथल्या आदिवासी बांधवांना आहे. तोरणमाळचा तत्कालीन राजा युवनाश्वनं कुरुक्षेत्राच्या युद्धात पांडवांच्या बाजूनं सहभाग नोंदवला असल्याच्या लोककथा इथं ऐकायला मिळतात. या देवभूमीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं नाथसंप्रदायांचं नवनाथ महाराजांचं मंदिर आणि मच्छिंद्रनाथांची गुफा. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी हजारो वर्षापूर्वी इथं तपश्चर्या केली होती. याच ठिकाणाहून 3 किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथांची गुफा आहे. ही गुफा डोंगराच्या मोठ्या कडेत असून बरोबर मच्छिंद्रनाथांची छोटी मूर्ती दगडावर कोरली आहे. ही मूर्ती स्वयंभू असल्याचं बोललं जातं. मूर्तीच्या बरोबर वरून तेवढ्याच भागात दगडातून वर्षानुवर्ष पाणी झिरपतंय. नवनाथांमध्ये क्रमांक 2 असलेले मच्छिंद्रनाथ यांची इथे गुफा आहे. आपण पाहू शकतो एक मोठा कडा आहे हा, आणि त्याच्या खाली डोंगराच्या मधोमध ही गुफा आहे. अत्यंत मध्ये अशी ही गुफा असून जवळपास 50 फूट आत ही डोंगरामध्ये असलेली ही गुफा आहे. आणि इथे मच्छिंद्रनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शेकडो वर्ष त्यांनी इथे तपसाधना केली, त्याच्यानंतर त्यांना इथे मोठमोठ्या सिद्धी प्राप्त झाल्यात असं बोललं जातं. आणि या ठिकाणी या गुफांमध्ये दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा तिन्ही ठिकाणाहून नाथ संप्रदायाचे भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. गोरक्षनाथांच्या वास्तव्यामुळे तोरणमाळचा नाथपंथाशी संबंध जोडला जातो. आज तोरणमाळला पर्यटन स्थळ म्हणून जशी मान्यता आहे, तशीच इथल्या गोरक्षनाथांची तपोभूमी म्हणूनही धार्मिक दृष्ट्या महत्त्व आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयं गोरक्षनाथांनी तयार केलेलं हे मंदिर आहे. त्या काळातलं हजारो वर्षापूर्वी पुरातनात आणि काही पौराणिक कथांमध्ये ह्या मंदिराचा आणि या भूमीचा उल्लेख येतो. यशवंत तलावाशेजारी एक नाथ मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथं गोरक्षनाथांची यात्रा भरते. खडकी आणि आमदरी ही तोरणमाळची विशेष उल्लेखनीय सौंदर्य स्थळ आहेत. इथून इवल्याशा दिसणाऱ्या झोपड्या आणि तंतू आकाराची दिसणारी माणसं दृष्टीस पडतात. या दोन्ही ठिकाणावरून सातपुड्यातील अनेक पदरी डोंगर रांगा आपल्याला पाहता येतात. कुठं पठार तर कुठं शेती तर कुठं जंगल असा विलोभनीय नजारा एका नजरेत इथं दिसतो. याच रस्त्यावर बॉटनिकल गार्डन आहे. या गार्डनमध्ये आपण बहुरंगी फुलपाखरं पाहू शकतो. या गार्डनमध्ये विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. इथं अनेक प्रकारचे फुलं, वेगवेगळ्या वनस्पतींचे झाडंही लावलेले आहेत. तरी आणि इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरूसुद्धा देखील आहेत. परंतु अजून याला व्यवस्थित जर मेंटेन केलं आणि परत तो व्यवस्थित केलं तर अजून पर्यटकांचे वाढ होईल आणि इथं म्हणजे भरपूर लोक म्हणजे आकर्षित होईल आणि त्याच्या पद्धतीने पुढील याचं हे राहील. तोरणमाळला जाताना 4 किलोमीटर अगोदर 7 पायरी घाट लागतो. घाट वळणाच्या अतिशय शेवटच्या उंच टोकावरून या घाटाकडे पाहिलं तर एकाखाली एक असे रस्त्यांचे 7 पदर एका नजरेस दिसतात. हे नागमोडी वळण रस्ते निर्मिती शास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे. विशेष म्हणजे हिरवळीनं नटलेल्या डोंगर रांगांमध्ये देखील ही 7 पायरी स्पष्ट दिसते. बहुत अच्छी जगह है, इज द बेस्ट प्लेस. और ये तालाब है, सीनरी यहाँ पे बहुत अच्छी है. फोटोग्राफी के लिए ये बहुत खूबसूरत जगह है. और यहाँ पे हम लोग यहाँ पे रहे हैं, यहाँ की रूम बेस्ट है. कोई मतलब ऐसे फॉरेस्ट में आए हो ऐसा लगता है कैंप के लिए. 7 पायरी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कपारीत एक लेणी आहे. तिला मंदिराचं स्वरूप प्राप्त झालंय. लेणीचं प्रवेशद्वार कोरलेलं असून त्यावर नक्षीकाम असलेली ललाट पट्टी आहे. समोरचं चौकोनी दालन आता गाभारा बनलंय. भिंतीवर उंच पाठीमागे सदाफणा नागाचं छत्र असलेली पारसनाथाची उभी असलेली मूर्ती आहे. हे जैन लेणं पारसनाथ किंवा नागार्जुन या नावानं प्रचलित आहे. या रस्त्यावर वन उद्यान आहे. वनौषधीचं मोठं जंगल इथे संरक्षित करण्यात आलंय. पर्यटकांना वनौषधांचा खजिनाच इथं पाहायला मिळतोय. हे जंगल खास वनौषधींसाठी जोपासण्यात आलंय. पावसाळ्यातले 4 महिने तोरणमाळमध्ये प्रचंड पाऊस पडतो. हा पाऊस अनुभवणं खरोखरीच अवर्णनीय असतं. आणि सोबतच आदिवासी जेवणाचा आस्वाद
म्हणजे वा क्या कहना। तोरणमाळमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची अनेक साधनं उपलब्ध आहेत। इथे वन विभागाचं रेस्ट हाऊस आहे, PWD विभागाचंही रेस्ट हाऊस आहे, त्याच पद्धतीने इथे MTDCचंही रेस्ट हाऊस आहे जे एका खाजगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आलेलं आहे। तर तसंच इथे काही संस्थांच्या माध्यमातून आणि काही उद्योजकांनी आपले हॉटेल्स पण इथे विकसित केलेले आहेत। तोरणमाळमध्ये आपण फक्त पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच न येता या ठिकाणी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचाही अनुभूती आपण इथे घेऊ शकतो। वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष, औषधी वनस्पती आणि फुलझाडं ही इथे आपल्याला पाहायला मिळतात। तोरणमाळ शहरी गोंगाटापासून आणि ताणतणावापासून खूप लांब वाटत असलं तरी इथं आल्यानंतर तुम्ही सारं काही विसरून जाल। तेव्हा एकदा तरी इथं या आणि अनुभव घ्या सातपुड्याच्या मातीचा आणि इथल्या आदिवासी संस्कृतीचा। निसर्गाचं भरभरून देणं लाभलेल्या तोरणमाळचा अपेक्षित विकास राज्यकर्त्यांना करता आला नाही हे वास्तव आहे। पुरेशा पायाभूत सुविधांचा विकास नाही, यशवंत तलावाचा गाळ काढला गेलेला नाही, आरोग्य, कुपोषण आणि पर्यटकांना राहण्यासाठीही इथं व्यवस्था नाही। तोरणमाळ ही राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे। या ग्रामपंचायतीला तब्बल 74 गावपाडे जोडण्यात आलेत। 17 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीचं क्षेत्रफळच एवढं मोठं आहे की विकास योजना अंमलात आणायला अडचण भासते। निसर्गानं तोरणमाळला अपाट आणि अमर्याद समृद्धी दिली आहे, मात्र हीच भौगोलिक खासियत या भागाच्या विकासात मोठा अडसर ठरते। तोरणमाळ पर्यटनाच्या दृष्टीनं उत्कृष्ट ठिकाण असलं तरी इथं यायला उत्तम रस्ते नाहीत। खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटक त्रस्त होतात, सूचना फलकांचा इथं अभाव आहे। ऐन वेळेवर आलेल्या पर्यटकांना राहायला जागाही कमी पडते। तोरणमाळला अजूनही गेस्ट हाऊस उभं करण्याची आणि इतरांना हॉटेल उभं करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे। अच्छा डेव्हलप होणं चाहिए, प्रशासन का ये बना हुआ है, इसमें भी पूरा मेंटेन नहीं है। मैं बोलता हूँ कि प्रशासन के अगर इतने बड़े बड़े लोग आते तो ये जगह को एकदम अच्छे से डेवलप करें, साफ सफाई करें, ताकि पब्लिक को पर्यटन के लिए, घूमने के लिए, अच्छा माहौल देखने के लिए अच्छी जगह का डेव्हलपमेंट हो जाए। इथे टुरिस्ट लोक येतात, काही मोजकेच गेस्ट हाऊस आहेत, बिचारे परत रिटर्न होऊन जातात रात्री बेरात्री, कारण इथे राहण्यासाठी त्यांना सोय नाही। परत काही लोक इन्व्हेस्ट करायचे विचारत असतात इथे, तर त्यांना ते इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, शासनाच्या अडचणी निर्माण होऊन जातात भरपूर त्यांच्यासमोर, त्याच्यामुळे ते हॉटेल्स म्हणजे धंदेवाईकांसाठी खूप मोठी समस्या निर्माण होते। बॉटनिकल गार्डनची दुरावस्था होते, गुलाबाचं गार्डन नामशेष होते, याकडेही लक्ष देणं गरजेचं बनलंय। मुलांच्या गार्डनची अवस्थाही बिकट बनली आहे, खेळणी बदलणंही आता गरजेचं झालंय। हे गार्डन हे पण तुटून पडले 2-3-5 वर्षापासून, हे सुधारणा झाली तर जास्त लोक पर्यटक येतील असे, आणि वन विभागवाले लक्षही देत नाही इथे, जेव्हा लावले तेव्हाचे हे असेच पडले। जास्तीत जास्त पर्यटक आणायला पाहिजे तर मग हे थोडंफार सुधारणा व्हायला पाहिजे। यशवंत तलाव गाळानं भरून गेलाय, आता केवळ 20 फुटापर्यंतच पाणी शिल्लक राहिले, तत्काळ या तलावाचा गाळ काढणंही गरजेचं आहे। हा तलाव स्थानिकांची तहान भागवतो, हा तलाव राहणार नाही तर तोरणमाळ देखील राहणार नाही अशी स्थिती आज बनली आहे। आता परिस्थिती अशी झाली आहे, पहिले जुने लोक सांगत होते 12 खाटाची दोरी टाकली तरी पुरत नाही, पण आता त्याची व्यवस्था अशी झाली आहे, वर्षानुवर्ष गाळ त्याच्यात येतं, नाल्यातून वाहून शेती पूर्ण नाकारली जाते वरती, ती पूर्ण गाळ तलावात वर्षानुवर्ष भरत चाललं आहे, आणि आता त्याची खोलीकरण एकदम कमी झाली। तोरणमाळचं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं वैशिष्ट्य आहे ते इथला हा यशवंत तलावाचं। हा यशवंत तलाव आहे म्हणूनच तोरणमाळचं अस्तित्व आहे, मात्र हा तलाव आता गाळाने भरू लागला आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून इथला गाळ काढला गेला नाही, त्याच्यामुळे तो भरायला आला आहे आणि पाणी साठा इथे खूप कमी होतो। इथला गाळ काढण्यात यावा अशी मागणी वारंवार केली जाते, मात्र या मागणीकडे
ज्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे त्या पद्धतीने किंवा त्या गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही, त्याच्यामुळे येत्या काही वर्षात या तलावाचं अस्तित्व धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. निसर्गसंपन्न ठिकाण असतानाही तोरणमाळ दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिले, त्यामुळेच तोरणमाळचा प्रसार प्रचार होणं गरजेचं आहे. पर्यटन विभागानं युद्ध पातळीवर तोरणमाळच्या विकासावर भर दिला पाहिजे, त्यामुळे अमर्याद रोजगाराच्या संधी निर्माण होतील. साहसी पर्यटनाला तर तोरणमाळ नंदनवन ठरेल. दळणवळणाच्या सोयी बळकट करणं, यशवंत तलावाचा गाळ काढणं आणि कुपोषणाची समस्या सोडवणं हे तोरणमाळचे प्राधान्यक्रम आहेत. कुपोषण ही या भागातील सर्वात गंभीर समस्या आहे. एकीकडे सातपुड्यातील तोरणमाळचं सौंदर्य अद्भुत आहे, तर दुसरीकडे कुपोषणाची समस्या ही भीषण आणि टोकाला पोहोचली आहे. या भागात साहू वस्ती सोडली तर प्रत्येक घरात कुपोषित मुलं आहेत. आरोग्य यंत्रणा अजूनही कुचकामी आहे. पोटाला पुरेसं आणि पोषक अन्न मिळत नाही हे देखील या सुंदर तोरणमळचंच एक जळजळीत वास्तव आहे. आपण इथे बघू शकतो की चुलीवरती तेल किंवा मीठ या ज्या अत्यावश्यक ज्या बाबी असतात स्वयंपाकासाठी, चांगल्या स्वयंपाकासाठी, त्या नसल्यामुळे इथे भोपळा हा कापून त्याचे स्लायसेस करून हा शिजवण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. हा शिजलेला भोपळाच हे लोक खातील आणि आपला आजचा दिवस पूर्ण करतील. म्हणजेच जी परिस्थिती आहे इथे भाजीसाठी जे आवश्यक असतं ते थोडंसं तेल आणि थोडंसं मीठही इथे भेटत नाही. नंदुरबारच्या तोरणमाळची ही एक बाजू आहे. तोरणमाळला थोडा वेळ थांबून घाटाचं सौंदर्य पाहणं ही आनंददायी आश्चर्याची अनुभूती असते. तसंच इथलं कुपोषण आणि अर्धपोटी जेवण हे देखील मन सुन्न करणारं वास्तवच आहे. इथे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना गुजरातला जावं लागतं आणि पाठचारीमध्ये पडून इकडे तिकडे हे गंदगीमध्ये राहतात. जागा नसतात, ज्यांना मजुरी करणाऱ्या लोकांना चांगली जागा न मिळते, मजुरी करून जसं तसं इकडे रानपाटात पडतात, त्याच्यामुळे ते कुपोषणचं प्रमाण हे भयानक वाढतं. आणि इथे उपलब्ध रोजगार उपलब्ध झाल्यास इथे कुपोषणचा आकडा कमी होईल आणि मदत होईल. तोरणमाळचा नियोजनबद्ध रीतीनं विकास केल्यास इथं ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि साहसी पर्यटनाच्या अमर्याद शक्यता एकवटल्या आहेत. तोरणमाळचा विकास झाला तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि कुपोषणाची समस्या दूर व्हायला मदत होईल. पर्यटन विभाग, वन विभाग संयुक्तपणे तोरणमाळ विकासाचा विडा उचलतील आणि आदिवासींचं दारिद्र्य घालवून हा समृद्ध ठेवा जगासमोर झळकावतील हीच अपेक्षा.